नमस्कार मित्रांनो बी ए प्रथम वर्षाच्या आवश्यक मराठी या विषयांतर्गत अजातशत्रू अटलजी हा माननीय शरद पवार यांचा लेख अभ्यासक्रमासाठी समाविष्ट करण्यात आला आहे प्रस्तुत संपादित लेख राष्ट्रवादी मासिकातून घेतला असून या लेखामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू माननीय शरद पवार यांनी उलगडून दाखविले आहे राजकारणामध्ये पक्षाच्या पलीकडेही काही व्यक्ती असतात त्यांचे विचार पटतात मनं जुळतात आणि त्याचं रूपांतर निखळ मैत्रीमध्ये होते याचा प्रत्यय आपल्याला अजातशत्रू अटलजी हा माननीय शरद पवार यांचा लेख अभ्यासल्यानंतर लक्षात येईल अटल बिहारी वाजपेयी हे खूप उमदे आणि उत्तुंग असे व्यक्तिमत्व आहे मनाने तर ते आकाशाहून विशाल आहे हिमालयातून वाहणाऱ्या गंगेसारखे त्यांचे स्वच्छ पवित्र आणि निर्मळ असे मन मला कायम खुणावत राहिले आकर्षित करीत गेले त्यामुळे एक नव्हे दोन वेळा मी त्यांच्याबरोबर न्यूयॉर्कला युनोच्या बैठकीसाठी गेलो होतो अल्पमताच्या मुद्द्यावर त्यांचे सरकार जेव्हा पहिल्यांदा पडले तेव्हा संसदेमध्ये मी विरोधी पक्षनेता होतो आणि मीच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला होता पण त्याबद्दल त्यांनी कधीही मनात कटुता ठेवली नाही राग धरला नाही राजकारण निराळे आणि मैत्री निराळी यात अंतर ठेवलेच पाहिजे या सूत्राचे त्यांनी आयुष्यभर पालन केले त्यामुळे अटल बिहारी हे अजातशत्रू आहेत परिणामी अटल बिहारींना जेव्हा भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला हो तेव्हा प्रत्येकाच्या मनाला आनंदाचे उदाहरण आले सर्वांच्या मनात एकच भावना अत्यंत योग्य व्यक्तीला पुरस्कार पण द्यायला उशीर झाला त्यांची प्रकृती चांगली असताना व संवेदना जागृत असताना पुरस्कार जाहीर झाला असता तर यासारखा दुग्ध शर्करा योग नव्हता तरी ठीक आहे देर है मगर अंधेर नाही है वाजपेयींनी युनोमध्ये दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले त्यात दोन्ही वेळेला त्यांच्याबरोबर गेलेल्या शिष्टमंडळात मी होतो शिष्टमंडळात सात ते आठ जण असायचे न्यूयॉर्कमध्ये जिथे युनोचे ऑफिस आहे त्याच्या शेजारी यु एन प्लाझा नावाचे हॉटेल आहे तिथे सर्व प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था केलेली असायची पण मी आणि वाजपेयीजीजवळच्याच ॲव्हेन्यू भागातील लेक्झिंटन हॉटेलमध्ये उतरायचो हॉटेल जुनाट असले तरीही ताज ग्रुपचे असल्यामुळे आणि त्याचा प्रमुख श्याम बाधा हा मुंबईचा असल्याने तो आमचा मित्र होता म्हणजे हक्काच्या घरातला सारखा माणूस होता तो आमच्या दोघांचीही बारकाईने काळजी घ्यायचा काही हवे नको ते विचारायचा त्यामुळे लेक्झिंटन हे हॉटेल आम अम, आम्हाला घरच्यासारखे होते पंधरा वीस दिवस आम्ही तिथे राहायचो पण कधी कंटाळा आला नाही युनोच्या शेजारीच इंडियन ॲम्बेसीचे ऑफिस आहे ते युनोसाठीच आपण केलेले खास छोटे ऑफिस आहे आपले ॲम्बॅसिडर तेथे बसतात आमच्या हॉटेलपासून हे ऑफिस अगदी काही फरलांगावर चालत जाणे इतके जवळ त्यामुळे मी आणि वाजपेयीजी दोघेही सकाळी नऊ वाजता त्या ऑफिसमध्ये चालतच जायचो तिथे गेल्यावर अगोदर युनोतल्या पत्रिकेवर चर्चा व्हायची आज कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे हे समजून घेतल्यानंतर आम्ही अंतर्गत चर्चा करून परस्परांमध्ये विषय वाटून घ्यायचो कोणी कोणत्या विषयावर बोलायचे आपल्या देशाची त्या प्रश्नासंबंधी भूमिका काय आहे हे चर्चा करून ठरवायचो आणि त्याबाबतची लेखी नोट तयार करायचो ती नोट आम्ही आपल्या ॲम्बॅसिटरकडे पाठवायचो तो ती नोट दिल्लीला परष्ट्र परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवायचा त्यात योग्य त्या सुधारणा दुरुस्त्या होऊन ती नोट परत दुसऱ्या दिवशी आमच्याकडे न्यूयॉर्कला यायची युनोत जी भाषणे केली जातात ती या नोटच्या आधाराने परराष्ट्र मंत्रालयाकडून लेखी भाषण पूर्णपणे लिहूनच आलेले असते फक्त ती नोट व्यवस्थितपणे वाचायचे काम आपल्या प्रतिनिधींनी करायचे असते अटलजींचे वक्तृत्व आणि देहबोली इतकी सुंदर की त्यांचे युनतले प्रत्येक शब्द भाषण अप्रतिम व्हायचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर तर त्यांचे इतके प्रभुत्व की ते बोलायला उभे राहिल्यावर ऐकणाऱ्याचे पूर्ण देहबान विसरून जायचे शब्दांची फेक इतकी जबरदस्त की समोरचा श्रोता जागीच खिळून राहायचा अनेक देशातल्या नेत्यांच्या तिथे भेटीगाठी व्हायच्या वाजपेयी सर्वांशी स्मित करून बोलायचे थांबून विचारपूस करायचे दुपारी एक दीड वाजेपर्यंत मुख्य चर्चा संपायची त्यानंतर इतरांशी चर्चा भेटीगाठी होत होत संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत आम्ही हॉटेलवर परत यायचो त्यानंतर काही लोक भेटण्यासाठी चर्चेकरिता हॉटेलवर वाजपेयींकडे यायचे शुक्रवारी दुपारी युनोतले काम संपायचे शनिवार रविवार सुटीचा काम नसायचे आम्ही दोघेजण फिरायला जायचो आता एक प्रसंग सांगतो वाजपेयी नुकतेच पंतप्रधान झालेले होते मी संसदेतला विरोधी पक्षनेता होतो अनेक गोष्टींसाठी पदावर माणसे नेमावी लागतात तेव्हा काही प्रसंगी नेमणुका करताना विरोधी पक्षाच्या नेत्यालाही विचारात घेतले जाते अशीच एके दिवशी विजिलन्स कमिशनर नेमण्यासाठी बैठक बोलावली होती वाजपेयीजींच्या मनाचा मोठेपणा हा की त्यांनी मलाही बैठकीला बोलावले बैठकीसाठी लालकृष्ण आडवाणी आणि जसवंतसिंग हे दोघेही आले होते पंतप्रधानाच्या रूममध्ये आम्ही सगळेजण जमलो पाच मिनटे झाली तरी कुणी काही बोले ना वाजपेयी खाली बघत होते आडवाणी हाताची बोटं मोडत होते जसवंतसिंह वरच्या झुंबराकडे पाहत होते शेवटी अधीर होऊन वाजपेयींना मी विचारले कशासाठी मीटिंग बोलावली हं असा आवाज करून वाजपेयी आडवाणींना म्हणाले कशासाठी मीटिंग बोलावली ते सांगा आडवाणींनी विषय सांगितला विजिलन्स कमिशनर नेमण्याचा एक तासभर वेगवेगळ्या नावावर चर्चा झाली आडवाणी आणि जसवंत सिंह यांनी काही नावे सांगितली वाजपेयींनी एक दोन नावे सांगितली मी एन विठ्ठल यांचे नाव सांगितले प्रत्येकजण आपापल्या नावाबद्दल आग्रही होता तासभर चर्चा होऊन नाव काही फायनल होईना शेवटी मीटिंगमध्ये वाजपेयी आडवाणींना म्हणाले शरदजी शायद उम्र में अपने से कम हो सकते है मगर राजनीती प्रशासन मे ज्यादा अनुभवी है वो कहते है विठ्ठल को करो तो अच्छा है उनका नाम हमें स्वीकृत करना चाहिए अटलजींच्या या बोलण्यामुळे मीटिंग क्षणार्धात संपली आणि एन विठ्ठल यांचे नाव भारताचे विजिलन्स कमिशनर म्हणून जाहीर झाले अटलजींच्या मनाचा हा किती मोठेपणा असाच त्यांच्या मनाचा मोठेपणा आणखी एक प्रसंग सांगतो गुजरातच्या भुजमध्ये मोठा भूकंप झाला होता प्रचंड नुकसान झाले होते देशाच्या कानाकोपऱ्यात नैसर्गिक संकटामुळे वारंवार असे काही ना काही नुकसान होत होते संकटे येत होती या संकटावर मात कशी करायची या विचारात अटलजी होते पंतप्रधान असल्यामुळे अनेक विषय सातत्याने त्यांच्यापुढे चर्चेसाठी यायचे अर्थात एक गोष्ट खरी आहे की त्यांची भूमिका नेहमी वास्तवतेची भान ठेवणारी असायची पक्षाच्या संकुचित चौकटीत ते कधी अडकत नव्हते माझ्या पक्षाचा श्रेष्ठ आणि दुसऱ्या पक्षाचा कनिष्ठ असा दुजाभाव त्यांनी कधीही केला नाही किंबहुना हा विचारही त्यांच्या मनात कधीही शिवला नाही भुजच्या संकटामुळे अटलजींच्या असे लक्षात आले की नैसर्गिक संकट संकटावर मात करण्यासाठी आपण देशात एक कायमस्वरूपी सुसज्ज अशी यंत्रणा उभी केली पाहिजे आणि यासंबंधी देशाचे काही एक पक्के धोरण ठरविले पाहिजेत आता हे कुणी व कसे ठरवायचे म्हणून त्यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली जगात डिझास्टर मॅनेजमेंट कसे केले जाते वेगवेगळ्या देशात त्यासाठी काय यंत्रणा आहेत यासंबंधी सादरीकरणही बैठकीत झाले चर्चेला सुरुवात झाली कुणी हे काम करावे राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि काही लोकांनी माझे नाव सुचवले किल्लारीचा भूकंप मुंबईतील बॉम्बस्फोट या प्रसंगात शरद पवार यांनी तातडीने योजून अगदी थोड्या वेळात पुन्हा पूर्व सारी कामे सुरू केली होती तेव्हा त्यांना या डिझास्टर मॅनेजमेंटच्या कामाचा मोठा चांगला अनुभव आहे तेव्हा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी असा बैठकीत सूर निघाला पंतप्रधान वाजपेयी यांनी त्वरित माझ्या नावाला संमती दिली आणि या कामासाठी एक समिती करण्यात येईल तिचे अध्यक्षपद पंतप्रधान या नात्याने माझ्याकडे राहील आणि शरद पवार हे त्या समितीचे उपाध्यक्ष असतील व त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा व कार्यालय देण्यात येईल असे त्यांनी या बैठकीतच जाहीर करून टाकले पुढे दोन वर्ष आम्ही या विषयावर खूप काम केलं जपान अमेरिकेत संकटसमयी कसे व्यवस्थापन केले जाते हे पाहून आलो तेव्हा तेथील लोकांशी चर्चा केली बैठका घेऊन सर्व मुख्यमंत्र्यांशी बोललो अहवाल तयार केला आणि तो पंतप्रधान वाजपेयी व पार्लमेंटला सादर केला हा अहवाल पार्लमेंटने स्वीकारून त्यासंबंधीचा कायदा केला आवश्यक ती यंत्रणा उभारली आणि प्रत्येक राज्यालाही यंत्रणा उभारायला लावून त्यांच्यावर काही जबाबदारी टाकली आता प्रत्येक राज्यात व केंद्रात डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उभी केली पूर्वी हे सगळे काम लष्कराला करावे लागायचे वाजपेयींचे या पुढाकारातून धोरण व यंत्रणा अस्तित्वात आल्यामुळे आता डिझास्टर मॅनेजमेंट हे काम थोडे सुकर झाले आहे याचे खरे श्रेय वाट वाजपेयीजींच्या पुढाकाराला आणि त्यांच्या मोठेपणाला आहे विरोधी पक्षात असतानाही त्यांनी मला समितीचे प्रमुख केले हा केवढा मोठा माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे त्यामुळे जेव्हा त्यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मला व्यक्तिशः प्रचंड आनंद झाला आमची व्यक्तिगत मैत्री गेल्या चाळीस वर्षापासून आहे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी पहिल्यांदा पुलोतचा मुख्यमंत्री झालो तेव्हाही मी आणि वाजपेयी काही ठिकाणी एकत्रितपणे सभांना गेलो होतो त्यांच्या कविता ऐकणे गप्पा गोष्टी व्यक्तिगत सलोखा यामुळे आम्ही विरोधी पक्षात असलो तरीही पक्षीय विचार आमच्या मनाला कधीच शिवला नाही मनाने फार मोठे असे हे व्यक्तिमत्व आहे अटलजींना दिलेल्या भारतरत्न पुरस्काराने या सन्मानाची प्रतिष्ठा उंचावली आहे एवढेच मी म्हणेन धन्यवाद